आणि गणपती बसवला जात नाही, गणपतीचं विसर्जन होत नाही आणि गणपती बसवला जात नाही. ही एक या नवगणाचं वैशिष्ट्य आहे. त्या गणपतीचं संस्थान असं कुठं गणपतीचं नऊ तोंडाचा गणपती किंवा चार तोंडाचा गणपती कुठं पृथ्वीमध्ये नाही, फक्त इथंच आहे. नवगण राजुरी गणेशाच्या चार दिशेला चार मुख असलेली एक मूर्ती, गाभाऱ्यात एक उत्सव मूर्ती, तसेच गावच्या शिवेवरील चार मूर्ती, अशा एकूण नऊ मूर्ती म्हणजेच नवगण. तर या नवगण राजुरीच्या गणपतीची माहिती जाणून घेऊया इथल्या सेवेकरांकडून. पूर्व पश्चिमे दक्षिणे आणि उत्तर चौमुखी आमच्या गावाच्या चार शिवेवरती चार गणेश चार दोन्ही आहात आणि अभिषेकाचा एक गणपती आहे आमचा. ब्रह्मदेवाच्या हस्ते झालेली आहे आणि त्या स्थापनेला प्रभुरामचंद्र इथं उपस्थित होते. त्यांच्या चरण पादुका आपल्या मुषेकाच्या समोर आहे आणि इतर एक असे आहे की पुराणकालीन मंदिर होतं की जिथे अखेता अखेका कुणी असं सांगू शकत नाही. या चार पाच दहा पिढ्या बाकीचं बाबा सांग. Yeah.